अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ मिळावी, पोषण ट्रॅकर ॲप मराठीत मिळावं, नादुरुस्त मोबाईल बदलून नवीन मोबाईल मिळावेत, शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यातील 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संपावर गेल्या आहेत। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 10,000 सेविका मदतनीस यांचा सहभाग आहे। आज संपाच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील सेविकांनी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला। यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांचा पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली। यावेळी कॉम्रेड अप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कांदले, शोभा भंडारे, अनिता माने, मंगल माळी, सुनंदा कुर्डे, विद्या कांबळे, नंदा भोरे आदीसह महिला उपस्थित होत्या। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।